तर आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे, तर पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तर चला राम राम सर्वांना। तर स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे वर्षा लाईफस्टाईल। तर आज बनवायची होती मला मिरचीची भाजी आणि बिट्ट्या। तर मग मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी आंबट चुका घेतला, तुरीची डाळ आणि हिरवे टोमॅटो नव्हते तर मी लाल टोमॅटो घेतले आणि मिरची। तर या भाजीमध्ये वांगे पण टाकतात आणि हिरवे टोमॅटो पण टाकतात, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले। तर कुकर मी आता लावलेला आहे आणि बिट्टीची तयारी करत आहे। तर बिट्टी बनवण्यासाठी माझ्याकडे बिट्टीचं दळण आम्ही आणलेलं नव्हतं, तर मी यामध्ये 3 वाटी रवा घेतला आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। त्यामध्ये मी ताक टाकले, ताकाने भिजवते मी। आणि त्यानंतर मी टाकलेला आहे ओवा। ओवा टाकल्यानंतर मी टाकलं 1 वाटी गावरान तूप, म्हणजे चांगलं तूप, आणि त्यानंतर थोडीशी हळद। आणि आता मी ते ताकामध्येच भिजून घेणार आहे, पाणी मी टाकत नाही। जर वाटलं पाणी कमी आहे तर मग मी थोडंसं पाणी टाकते, जर कधी कडक असलं तर, पण मी जास्त करून ताकामध्येच भिजवते। तर तुम्ही एकवेळा करून पहा, खूप छान टेस्ट लागते बिट्ट्यांना। तर बिट्ट्या मला बिट्ट्यांचं आपलं 10 मिनटं आपण साईडला ठेवून दिलं होतं आणि मस्तपैकी भिजलेलं आहे। आणि आता मी त्याच्या बिट्ट्या करून घेणार आहे आणि मला हे ओपनमध्ये भाजायला जायचं होतं आमच्या बेकरीमध्ये। तर आज मी बनवले मिरचीची भाजीचा कुकर मी लावलेला आहे आणि ह्या बघा, आता आपण बेकरीमध्ये ओव्हनमध्ये भाजूया। तर चला मी तुम्हाला माझी बेकरी पण दाखवते। तर मी आता ओव्हनमध्ये भाजायला आलेली आहे बेकरीमध्ये। तर तुम्हाला दिसत असेल आमची बेकरी। तर 4 जण आज कामावर नव्हते, तर आणि तुम्हाला आवाज येत असेल तर लाईट गेलेली होती, तर जनरेटरचा आवाज येतो आहे। आणि आज 4 माणसं सुट्टीवर पण होते, तर आणि बाहेरच्या बिट्ट्या पण आलेल्या होत्या भाजायला। आणि बाहेरच्या बिट्ट्या पण आज भाजायला आलेल्या होत्या। तर बघा, त्या दादांनी ओव्हनमध्ये ठेवलेल्या आहेत आपल्या बिट्ट्या। तर अर्ध्या तासानंतर बिट्ट्या होणार, तोपर्यंत आपण भाजी बनवूयात। तर मिरचीची डाळ आपली मस्त शिजलेली आहे आणि मस्त मी रईने लोणवून घेत आहे, दिसत असेल तुम्हाला। तर मी यामध्ये जिरं, मोहरी, आल्या लसणाचा पेस्ट, गरम मसाला, हळद आणि कढीपत्ता टाकलेला आहे। भाजी आपली तयार आहे, बघा किती मस्त दिसत आहे भाजी। आणि चला आता बिट्ट्या बघूयात झाल्या का। तर बिट्ट्या पण आपल्या झालेल्या आहेत, बघा किती मस्त दिसत आहे। आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा।